पदयात्रा काढण्याचा आज मानस या बैठकीमध्ये घेतला. बैठकीचे आयोजक सन्माननीय अण्णारावजी पाटील साहेब, मल्हार आर्मीचे संस्थापक माननीय सुरेश भाऊ, ॲडव्होकेट एचाळे साहेब, आत्ताच आलेले पोलीस अधिकारी पुन्हा दशरथ रावजी साहेब आणि आजच्या कार्यक्रमाचे या हॉटेलचे मालक आणि कार्यक्रमाचे सहसंयोजक, तसंच उपस्थित सर्व समाज बांधवांनो, आज धनगर आरक्षणाची सुरुवात, धनगर आरक्षण मागणीची सुरुवात, याचा इतिहास बघितला तर बापूसाहेब कोकरे यांचं नाव घेतल्याशिवाय या आरक्षणाचा इतिहास सांगितला जाऊ शकत नाही. परंतु बांधवांनो, 40 वर्षापूर्वी बापूसाहेब कोकरे एक आरक्षणावर आंदोलन घेतात आणि 40 वर्ष थोड्याफार वर्षाच्या फरकानं आरक्षणाचे आंदोलन होतच राहतात, परंतु आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही. बांधवांनो, या देशामध्ये सगळ्यात मोठं आंदोलन झालं अण्णा हजारेंनं केलं. देशामध्ये लोकपाल यावा म्हणून सबंध भारतामध्ये अण्णा हजारे यांचं आंदोलन गाजलं. घराघरातून अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. सत्तांतर झालं आणि नवीन सरकार सत्तेत आलं, परंतु त्या सरकारची नियत त्या जन लोकपालबद्दल चांगली नव्हती. एवढ्या मोठ्या प्रचंड आंदोलनानंतर देखील या देशाला लोकपाल मिळालेला नाही. बांधवांनो, रस्त्यावरची लढाई किती जरी मोठी असली तर सरकार आणि प्रशासन ज्या गोष्टी ठरवतं तेच होतं. म्हणून आम्ही जानकर साहेबाच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षामध्ये आमचा जीव झोकून काम केलं. बांधवांनो, लक्षात आलं की महाराष्ट्रातील जे काय प्रस्थापित पक्ष आहेत हे धनगर समाजाला उमेदवाऱ्या देत नाहीत. आम्ही हैदराबादला जाऊन ओवीसींकडून धनगर समाजासाठी 5 तिकीट आणली. बांधवांनो, मुसलमानांनी तरी मतदान केलं, परंतु धनगर समाजाने आपली आपली ग्रामपंचायत साबूत ठेवली. निवडणुकीमध्ये आरक्षणाचा विषय, सामाजिक विषय बाजूला ठेवला जातो आणि त्या त्या सरपंचाचा त्या त्या स्थानिक आमदारासोबत जो काय साठ भेट असते, त्याला जे काय टक्केवारीचं राजकारण असतं, निवडणुकीमध्ये झालेला खर्च काढायचा असतो, गावामध्ये खर्च करण्यासाठी निवडणुकीमध्ये वाटप करण्यासाठी जो काय कोटा पाहिजे असतो तो कोटा घेतला जातो आणि त्या कोट्याच्या माध्यमातून ते हवं त्या माणसाला मतदान करतात. बांधवांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की 40 वर्ष बापूसाहेब कोकरे, म्हणजे 40 वर्षापूर्वी त्यांनी एवढं मोठं आंदोलन घेऊन सबंध महाराष्ट्र हलवला होता. किनबहुंना देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांना देखील आरक्षणाच्या आंदोलनामध्ये खंबटकी घाटामध्ये बापूसाहेब कोकरेंनी अडवलं होतं. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी त्यांनी देखील आरक्षण द्यायचं कबूल केलं होतं. परंतु बांधवांना एवढे मोठे आंदोलन होऊन धनगर समाजाच्या आरक्षणाची कुठलीही काळजी कुठलेही सरकार घेत नाही, याचा अर्थ असा होतो की आज मी उस्मानाबाद लोकसभा लढलो आणि सुरेश भाऊ विधानसभा लढले, पण माझ्या लोकसभेमध्ये सुरेश भाऊचा कसला वाटा नव्हता आणि सुरेश भाऊच्या विधानसभेमध्ये माझा कसला वाटा नव्हता. कारण असं आहे की सुरेश भाऊला सुरेश भाऊचे राजकीय अस्तित्व निर्माण करायचं होतं. अर्जुन सलगर यांनी वंचित बहुजनाच्या बहुजनाची मूठ बांधण्यासाठी आघाडीची निर्मिती केली होती. पंढरपूरला पहिला मेळावा, अमोल पांढरे त्या मेळाव्याचा साक्षीदार आहे. कदाचित अण्णाराव पाटील त्या वेळेस आणखीन वंचितमध्ये सहभागी झाले नव्हते. माझ्या मागचे जे रिलेशन होते त्या रिलेशनाच्या जोरावर मी ओवीसींना देखील वंचित आघाडीमध्ये सामील करून घेतलं होतं. बांधवांनो, जोपर्यंत आपण स्वतःचं राजकीय अस्तित्व भले तो छोटा असेल ते टिकवण्यासाठी झगडत राहू, तोपर्यंत आपण समाजाची जी सगळ्यात मोठी समस्या आहे आरक्षणाची ती सोडवू शकणार नाही.
ज्या ज्या वेळेस निवडणुका असतील त्या त्या वेळेस आपण जर सगळेजण एकत्र बसून समाजाच्या हिताच्या गोष्टी करू त्यावेळेस मात्र धनगर समाजाच्या आरक्षणाची समस्या संपल्याशिवाय राहणार नाही। अन्यथा आताच वसवंतप्पा सांगितले तुम्ही दोन नंबरला आहे एक नंबरला आहेत एवढी संख्या आहे तेवढी संख्या आहे मान्य आहे आपल्याला कुठले पक्ष तिकीट देत नव्हते परंतु ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीने 7 उमेदवार लोकसभेचे दिले होते त्यापैकी एक पुजारी साहेब इथं बसलेले त्यापैकी मी एक उमेदवार आहे 7 उमेदवार लोकसभेचे दिलेले असताना धनगर समाज मत देण्यासाठी बाहेर पडला नाही याचं कारण काय आहे। जोपर्यंत आपण समाजामध्ये राजकीय जागृती करणार नाही जोपर्यंत आपण आपल्या समाजाला समजावून सांगू शकणार नाही की धनगर समाजाची राजकीय अडवणूक ही त्या सभागृहामध्ये होते त्या विधानसभेच्या सभागृहामध्ये होते त्या लोकसभेच्या सभागृहामध्ये होते तोपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाला मूर्त स्वरूप मिळणार नाही। तोपर्यंत लढाई जनचळवळ लोकचळवळ म्हणून उभारली जाणार नाही। म्हणून बांधवांनो फक्त आपण निवडणुकीच्या समोर कोणाला तर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी म्हणून एकत्र येणार असेल तर धनगर समाजाची घोर फसवणूक होणार आहे। म्हणून मी सर्वांना विनंती करतोय की हा प्रत्येकाचे पक्ष वेगळे आहेत संघटना वेगळ्या आहेत परंतु असे अनेक पक्ष मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एकत्र केलेत। गेली 40 वर्ष बाळासाहेब आंबेडकर हे स्वतःचे वेगवेगळे प्रयोग करून देखील तिथंपर्यंत पोहोचले नव्हते परंतु धनगर समाज आणि ओबीसींना मुस्लिम समाज या वंचित आघाडीमध्ये जोडून महाराष्ट्रामध्ये एक वेगळी खळबळ निर्माण केली होती बांधवांनो। त्याच्याही पेक्षी वेगळी खळबळ येणाऱ्या विधानसभेमध्ये येणाऱ्या लोकसभेमध्ये तयार केली जाऊ शकते परंतु त्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांचे तुम्हाला सुरेश भाऊ आमदार व्हायचं आहे का नाही मला माहिती नव्हतं तुम्ही लोकसभेला का सहभागी झालो मला माहिती नव्हतं म्हणून मी या लोकसभेला उस्मानाबादमध्ये लोकसभा लढत असणारा त्यावेळेस मी तुम्हाला अगोदर येऊन विचारेन की सुरेश भाऊ तुमचे माझे विचार एक आहेत का तुम्ही आज माझ्या लोकसभेला तुम्ही मला मतदान करणार आहेत का मला सहकार्य करणार आहेत का कारण मी गेल्या वेळेस लोकसभेला उभारल्यानंतर किमान 101 फोन सुरेश भाऊंना फोन केले होते एकही फोनचा रिप्लाय सुरेश भाऊकडनं मिळाला नव्हता। अण्णाराव पाटील आणि माझ्यामध्ये उस्मानाबादची जागा कोणाला द्यायची महाराष्ट्र विकास आघाडीला द्यायची का वंचित बहुजन आघाडीमधून सलगर लढायचे ही आम्ही दोघांमध्ये विचारून दोघांमध्ये विचारविनिमय झाला आणि अण्णांनी त्यांच्या घराच्या वर कार्यक्रमामध्ये जाहीर करून टाकलं की अर्जुन सलगर उस्मानाबाद लोकसभेची लढाई लढेल। ही जोपर्यंत आपल्यामध्ये वैचारिक प्रगलता येणार नाही आपण राजकीय विचार एकमेकाशी जोपर्यंत ठरवणार नाही आणि विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आपला टक्का वाढवणार नाही आपली संख्या वाढवणार नाही तोपर्यंत आपण कितीही मोर्चे आंदोलन केले तर आपण समाजाला न्याय देऊ शकणार नाही। त्यामुळे मी आज सर्वांना विनंती करतोय गोडगोड तर सर्वांना बोलता येतं थापा सगळ्यांना मारता येतात पण समाजाची दिशाभूल फार काळ करता येत नाही। आज आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये विरोबाच्या बनामध्ये शपथा खाल्ल्या ज्या फडणवीसनं बारामतीला येऊन भंडारा शिवला तो फडणवीस महाराष्ट्रात दुसऱ्यांदा भाजपची सत्ता येऊन देखील मुख्यमंत्री होऊ शकला नाही लक्षात ठेवा बांधवांनो। त्यामुळं समाजाची फसवणूक करत असताना अनाभाका शपथा खात असताना आपण ह्या गोष्टीचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे की जर आपण समाजाशी एकनिष्ठ राहणार नसेल आपण समाजाचा मुद्दा जर आपल्या स्वार्थासाठी वापरणार असाल तर आपली राजकीय किंवा सामाजिक कारकीर्द फार मोठी फार लांबलचक राहणार नाही। त्यामुळे सर्वांना विनंती आहे सामाजिक आंदोलन उभं करत असतानाच राजकारणामध्ये देखील एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून आपण त्या सभागृहामध्ये कसं जायचं ह्याचा प्लॅनिंग तयार होणार नाही तोपर्यंत आपण समाजाला न्याय देऊ शकणार नाही। जय मल्हार जय अहिल्या। धन्यवाद अर्जुन दादा सरकार।